पंचवटी कारंजा येथील बतासे परिवाराच्या प्रसिद्ध सिया डायनिंग हॉलचा उद्घाटन सोहळा बुधवारी 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी कृष्णा बिल्डिंग बिटको पॉइंट इथे पार पडलाय. मराठी माणसाचे पाऊल पडते पुढे ही म्हण सार्थकी करत मराठी परिवारानं शुद्ध गुजराती थाळी सुरू केली आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये पंचवटी कारंजा येथे सिया डायनिंग हॉलचं उद्घाटन झालं होतं. मात्र त्यानंतर कोरोना या महामारीनं शहरात लॉकडाऊन झालं. तरी त्यानंतर अनेक समस्यांना तोंड देत उत्कृष्ट दर्जेदार जेवण स्वच्छ वातावरण ठेवल्यामुळे सिया डायनिंग खवई यांच्या पसंतीस उतरले आणि 2 वर्षाच्या आत पहिली शाखा नाशिक रोड येथे बतासे परिवारानं सुरू केली. नमस्कार, मी नापंचवटी नाशिक सिया डायनिंग हॉलचे मालक म्हणून बोलते. आमचा प्रवास अतिशय साध्या पद्धतीने आम्ही सुगाणे गावातून पंचवटी नाशिक येथे सिया डायनिंग हॉल सुरू केला आहे. तरी पण नाशिककरांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिल्यामुळे, लॉकडाऊन पिरियड असल्यामुळे तरीसुद्धा त्यांनी आमच्या धर्मेवर जे प्रेम केलं, जो प्रतिसाद दिला, त्या प्रतिसादाला आम्ही अनुसरून नाशिक रोड इथे जे रोड नाशिक रोड ही आहे आम्ही सिया डायनिंग हॉलची दुसरी शाखा ओपन करीत आहोत. तरी जे नाशिक रोडचे खवय आहेत त्यांनी नाशिक रोड इथे एकदा तरी भेट द्यावी आणि जे काही आमचं जेवण आहे स्पेशल गुजराती थाळी सर्व अनलिमिटेड आहे. सर्व गावरानी कुपर आणि सर्व एकदम स्वच्छ सुंदर एकदम छान अशी थाळी आहे. तरी जे काही खवय आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी नाशिक रोडच्या आमच्या ह्या नवीन शाखेमध्ये येऊन आणि एवढा आमचा जो खाण्याचा जो आस्वाद आहे तो एकदा तरी त्यांनी घ्यावा आणि आमची पूर्ण गुजराती टीम, माझ्या घरचा पूर्ण परिवार, माझी दोघी मुलं, आम्ही सर्वजण या नवीन जोमाने आणि लॉकडाऊनचा जो काही कालावधी असला तरीसुद्धा आम्ही लोकांच्या सेवेसाठी एकदम आनंदाने, उत्साहाने, समाधानाने लोकांसाठी आम्ही इथे त्यांच्या सेवेस तत्पर आहे. तरी पण नाशिक रोडच्या सर्व नागरिकांनी एकदा व्हिजिट देऊन, एकदा भेट देऊन आमच्या जेवणाचं आणि आमच्या मनाचं समाधान करावं एवढं मी मनपूर्वक विनंती. बतासे परिवारातील ज्येष्ठ व्यक्ती विश्वनाथ राऊत यांच्या हस्ते सिया डायनिंग हॉलचं उद्घाटन करण्यात आलंय. यावेळी सभापती प्रशांत दिवे, नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी दिलीप मेणकर, नगरसेविका संगीता गायकवाड, नगरसेवक अंबादास पगारे, नगरसेवक संभाजी मोरुसकर तसंच राजकीय, सामाजिक आणि व्यापारी वर्गातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले या भूमीमध्ये सिया नावाच्या या रेस्टॉरंटच्या दुसऱ्या दालनाचं आज नाशिक रोड शहरामध्ये उद्घाटन होत आहे आणि खरंच आनंदाची बाब आहे. खरं तर आज योगायोग बघा, महर्षी वाल्मिकींची जयंती आहे आणि महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिलं आणि तोच जणू आजचा हा सुवर्णयोग आहे. खरं तर नाशिक रोडमध्ये खवये भरपूर आहे आणि खवयांचं आज खऱ्या अर्थानं इथं ह्या दालनामध्ये उत्कृष्टपणे स्वागत होईल आणि त्यांचं पोट भरून आणि तोंड भरून इथं आपल्या पौष्टिक आणि स्वादिष्ट जेवणाने त्यांची प्रयत्नानं संतुष्ट होणार आहे. मी ह्या बत्ताशे परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देईन आणि निश्चितच नाशिक रोड शहराच्या ह्या वैभवामध्ये एक चांगली अशी भर पडलेली आहे. या बत्ताशे परिवाराला मी माझ्या संपूर्ण नाशिक रोड शहराच्या वतीने खूप साऱ्या सदिच्छा आणि शुभेच्छा देईन आणि निश्चितच मला मी सांगेन की नाशिक रोडमध्ये सोय भरपूर आहे आणि नाशिक रोड शहरामध्ये या ठिकाणी एक चांगली थाळी ची गरज खऱ्या अर्थाने होती आणि ती आज पूर्ण झाली आहे. नाशिक रोडचे जे खवये आहेत त्या खवयांच्या त्यांचा जो शौक आहे खाण्याचा तो पूर्ण करण्यासाठी नाशिक रोड येथे सियाज डायनिंग हॉलचे आज उद्घाटन झालेले आहे आणि इथे सर्वच प्रकारचे जेवण, राजस्थानी असेल, गुजराती असेल किंवा आपलं महाराष्ट्रीयन असेल, असं सर्वच प्रकारचं जेवण ह्या सियाज डायनिंग हॉलमध्ये आपल्याला उपलब्ध असणार आहे आणि याची एक शाखा नाशिक पंचवटी येथे देखील आहे. तरी नाशिक रोडच्या सर्वच नागरिकांना एक मी आवाहन करेल किंवा त्यांना एक विनंती करेल की तुम्ही ह्या सियाज डायनिंग हॉलला नक्कीच भेट द्या आणि इथल्या रुचकर जेवणाचा आपण नक्कीच आनंद घ्यावा. सर्व नागरिकांनी आनंदाने करू इच्छितो की आज आपल्या नाशिक रोड विभागामध्ये सिया डायनिंग हॉल नावाने बत्ताशे परिवारातून एक उद्घाटन झालेलं आहे आणि या ठिकाणी लोकांना मनसोक्त एक संधी उपलब्ध झालेली आहे. मला खात्री आहे की निश्चितच सर्व नागरिक या
सोयीचा आपला लाभ घेतील आणि आपण या ठिकाणी अन्न मिळवण्याचा प्रयत्न जो आहे त्यामध्ये समाधान त्यातून मिळेल आणि या परिवाराकडनं देखील समाधानाच्या अशा माध्यमातून एक चांगली संधी त्यांना मिळालेली आहे. त्या माध्यमातून त्यांची आपली सेवा करू. सिया डायनिंग हॉलला या निमित्ताने शुभेच्छा देतो. यावेळी बतासे परिवाराच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचं शाल तसंच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.